सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील उत्तम बातमी लोकविकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बोला 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 परत बोला हे शेतकरी असून रायबाय भायगाव येथील असून हे धामुरी या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी आलेले आहेत बाहेरून काम करण्यासाठी या ठिकाणी वास्तव्य केलेले आहेत आणि यांचा उदरनिर्वाह हा केवळ शेती नसून कारण यावर्षी शेतीची अत्यंत बिकट व्यवस्था झाली आहे आणि बकऱ्यांचा व्यवसाय करत आहेत सध्या बकऱ्या चारत असताना यांचा 5 बकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे 4 वाजेपासून या बकऱ्या धामुरीजवळ मेन रोडला पडलेल्या असून यांनी अनेक डॉक्टरांना संपर्क साधले असता त्यांनी कोणी फोन घेतले नाही किंवा कोणी अर्ध्या घंटा देतो एक घंटा देतो असे उडवाउडीचं उत्तर द्यायला लागले आहेत आणि हे अत्यंत गरीब शेतकरी या ठिकाणी त्यांची व्यथा मांडत आहेत. तुमचं नाव सांगा. गौतम नाथाजी झालटे राहणार रायगावचा. मी इकडं 10 वर्षापूर्वी राहुल गजाहंस इथं यांच्या मळ्यामध्ये आपल्या महिन्याने काम करतो. माझा 7-8-10 बकऱ्याचा व्यवसाय आहे. मी या बकऱ्या चारित असताना या पडित्या जमिनीमध्ये बकऱ्या अचानक वीजबाधा झाला का काय झालं बकऱ्या तर पडायला लागल्या. 4:30 दरम्यान पहिलाच फोन आंतरराय डॉक्टरला फोन लावला. त्याच्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर जे लास रोटेशनला आहे त्यांना प्रत्येकाला फोन लावला. हे काय वेळेत आले नाही त्याच्यामुळे माझी नुकसान झालेली. माझ्या 4 बकरे गेलेले 5वी बी तडफडू राहिली तरी अजूनपर्यंत कोणी डॉक्टर काळजी घ्यायला नाही याच्यावर सगळ्यांना ज्येष्ठ नागरिकांना किंवा शेतकऱ्यांनी या डॉक्टरचं काहीतरी यांना आळा घातला पाहिजे यांना नेमानं वागले पाहिजे. आता माझ इथं झालीच नुकसान. अजून 5 बकरे घरी तडफडू राहिले तरी अजून किती वाजता झालं 4:30 दरम्यान. डॉक्टरला फोन कधी कधी केला तुम्ही? डॉक्टरला फोन कधी कधी केला? डॉक्टरला फोन केलेला मी. आता माझ्या मोबाईल मध्ये लिस्ट दाखवली असती पण हे नुकसान पाहून मी बेभान झालो. या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येक रस्त्याला थांबून प्रत्येकाने डॉक्टरला फोन लावलेले अलग वेगळ्या वेगळ्या नंबर. तुम्ही कोणत्या कोणत्या डॉक्टरला फोन लावला? मी फोन लावला म्हणजे रस्त्यावरच्या लोकांनी. मी या जनावराविषयी माझं बेभान हरेक नागरिकांना प्रत्येक वेगळ्या वेगळ्या नंबरवर फोन केलेले त्यांना. मी इथं चाललो होतो मी गंगापूरून इथं हे बकरे या अवस्थेत बघून मी थांबलेलो इथं गाडी साईडला लावून 1 तासापासून डॉक्टर अंतरायला फोन करतोय. तुम्ही याला फोन करतो मी त्याला फोन करतो पण 1 घंटा इथं थांबलेलो अजून कोणी आलेलं नाही. डॉक्टर काय म्हणाल तुम्हाला? मी एक येतोय मी कोणाला तरी पाठवतोय पण प्रश्न देऊ राहिले उत्तर देताय. कोणी अजून पण आलेलं नाही. मी त्यांना म्हटलं 15 मिनिटात इथं हजर व्हा पण ते अजून पण आलेले नाहीये. त्याच्यानंतर त्या 2 बकरे मेल्या. 3ही बकरे तडफडत होत्या पण त्यो नाही आल्यामुळे 2 पुन्हा मृत्यूमुखी पावले. आता एक अजून तडफडू राहिली. तिसरी तडफडू राहिली. लवकरात लवकर यांना मदत करावं. कोणीतरी डॉक्टरनी येईन आणि अशा डॉक्टरवर शासनाने लवकर कारवाई करावी.